किचन मध्ये तुमचं स्वागत करते। आज मी करणार आहे लापशी। तर मग मी एक अर्धा किलो गव्हाचा भरडा घेतलेला आहे, अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, खोबऱ्याचे असे कापा करून घेतलेले आहेत, बारीक बारीक शेंगदाणे घेतलेले आहेत, बडीशेप घेतलेली आहे, वेलची बारीक करून घेतलेली आहे। साखरमध्ये मी एक चम्मच तूप घाल, आपल्याला तुपामध्ये भरडा असं चांगलं भाजून घ्यायचं आहे लाल कलर येईपर्यंत। आता आपण कढईमध्ये गुलाबी रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊया। हा गूळ मी बारीक करून ह्या पाण्यामध्ये विरघळून घेणार आहे, थोडं गरम करून घेणार आहे। बघा हा भरडा मी असा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे, पहा तुम्ही। आपण आता याच्यात गरम पाणी घालणार आहोत। आपण आता याचे झाकण ठेवू। हे बघा असं गरम पाणी करून घ्यायचं आहे, असं गरम पाण्यात विरघळला पाहिजे, अधूनमधून हलवत राहायचं। मी आता खोबरं घालते याच्यात, पाणी पण घालून घ्यायचे आहेत, शेंगदाणे कच्चेच घालायचे आहेत, बडीशेप अशी हाताने हातावर क्रश करून घ्यायची आहे आणि मग घालायची आहे अशी। हे बघा आपण एकीकडे गूळ विरघळायला ठेवलेला आहे। हे बघा गुळाचं पाणी तयार झालेलं आहे, हे लापशीमध्ये टाकते मी आता। गुळाचं पाणी घातलेलं आहे सगळं। आपण आता मंद आचेवर झाकण ठेवून मस्त शिजून घेऊ, दोनमधून हलवत राहायचं, नाहीतर खाली लागते। मी आता विलायची घालत आहे, छान कलर आलेला आहे, सुगंधही खूप छान सुटलेला आहे, मस्त दिसते, घमघमाट खूप छान घरभर पसरलेला आहे। हे बघा रेसिपी तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका। खा प्या मजा करा, आनंदात राहा। सोचलेते जीवेचे हे पुरवावे।